राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख पोहोचले मातोश्रीवर। जामिनावर सुटल्यानंतर पहिल्यांदाच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट। आमच्यातही अनेक साहित्यिक शीघ्र कवी आणि स्क्रिप्ट लिहिणारे आहेत। सकाळी येऊन त्यांचं साहित्य बाहेर पडत असतं। फडणवीसांची नाव न घेता संजय राऊतांवर टीका। अपेक्षा असल्यास बिनविरोध पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री शिंदे उद्धव ठाकरेंना फोन करतील। मंत्री दीपक केसरकरांचं सूचक वक्तव्य। पवारांनाही मध्यस्थीची केली विनंती। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र। कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा। भाजपप्रमाणे उमदेपणा दाखवण्याचं आवाहन। पिंपरी चिंचवड भागातल्या गायींना गुंगीचं इंजेक्शन देऊन तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। पोलिसांनी 6 जणांना केली अटक। परभणीतल्या पालम शहरातल्या ज्वेलरवर दरोडा। बंदुकीचा धाक दाखवून चोरट्यांनी तब्बल 20 लाखांचा मुद्देमाल लुटला। पुण्यातल्या सणसवाडी औद्योगिक वसाहत परिसरामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ। मंदिरातून 4 लाखांचा मुद्देमाल केला लंपास। आणि पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं निधन। दुबईतल्या रुग्णालयात उपचारादरम्यान निधन। नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही